शिवसेना ठाकरे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणखी एक जोरदार धक्का दिलाय. तृष्णा विश्वासराव यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनीही आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. उल्लेखनीय बाब म्हणजे सातमकरांवर काही महिन्यांपूर्वी एका महिलेनं गंभीर आरोप केले होते, मात्र त्या महिलेनं आता कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करून आरोप मागे घेतलेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सातमकर आणि मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरही टीकेची तोफ डागली आहे. मी जरी 32-33 वर्ष शिवसेनेत काम करत होतो, तरी देखील 32 वर्ष जो माणूस काम करतो त्या माणसाला जर न्याय मिळत नसेल, त्या माणसाशी जर कोण बोलत नसेल, पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी जर चर्चा करत नसतील, तर ती बाब कुठेतरी इथे हृदयाला लागते. आणि म्हणून आज मी आपल्या सगळ्यांच्या समोर हे जाहीर करतोय की आजपासून मी सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या बरोबर आहे. देहापासून आराम करा. आराम काका, नम्मा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. साहेबांना मी सांगितलं, साहेब जी जबाबदारी असेल ती जबाबदारी आपण मला द्या, ती जबाबदारी पेलवायला मी तयार आहे. एखादा पदाधिकारी संकटात असतो, जेव्हा काही गोष्टी होत असतात, अडचणी येत असतात, त्यावेळेस एक अपेक्षा असते की आपल्या नेत्याने आपल्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, किंबहुना एक मॉरल सपोर्ट देण्याची एक भावना असते, पाठबळ देण्याची आवश्यकता असते, ते मिळत नाही आणि मग शेवटी कार्यकर्त्याचं खच्चीकरण होतं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे